कुठलंही गाव इकडे तिकडे जाण्याचा विचार करणार नाही आणि एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही याची जबाबदारी आमची आहे. काय बाबांकडे सांगत आहे, बाबांकडे काय मागायचं, मागायचं बाबाला सगळं माहीत आहे. आणि या महाराष्ट्रातली जनता ही समृद्धी आणि एवढ्याच काय आमच्या अपेक्षा आहेत. बळीराजा सुखी होऊ दे, ज्या महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आनंद समृद्धी लाभावे एवढी. कामाख्या देवीला जाण्याची चर्चा होती, त्या आधीच बाबांचं दर्शन घेतलं. बाबांनी बोलवलं घ्या लो, त्यांच्या आदेशात सगळं चाललं. सर सांगली तालुक्या सांगली जत तालुक्यामधली काही गावं कर्नाटकमध्ये समाविष्ट करावी अशी मागणी होत आहे आणि तिकडचे गावमंत्री देखील त्यासाठी अनुकूल आहेत. ही मागणी 2012 आता त्या भागामध्ये पाण्याची टंचाई त्यावेळेस होती, बऱ्याचशा आपण योजना केलेल्या आहेत आणि जल उपसा सिंचन असतील, जनसिंचन प्रकल्प असतील, अनेक आम्ही मार्गी लावतोय. बिलकुल त्याच्यामध्ये पाण्या वाचून कुठलंही गाव इकडे तिकडे जाण्याचा विचार करणार नाही आणि एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे त्या भागातल्या ज्या काही समस्या प्रश्न आहेत, काही सोडवलेत, काही प्रलंबित आहेत, ते लवकर युद्धपातळीवर सोडवले जातील आणि कुणावरही अशी वेळ येणार नाही याची काळजी. पण कर्नाटक